नागपूर एस टी बसस्थानकावरून काही कंत्राटी ड्रायव्हर एस टी बस काढताना एस टी मंडळाच्या लोकांनी अवैध हे रोखलेले आहे. तर बघा प्रवाशांनी ज्ञात करावं, नाही ना मी तुमची वाट नाही पाहतो, तुम्ही यांना मी बोलीन तोपर्यंत सगळं ह्या विषय जो लक्षात आहे हा विषय चुकीचा आहे. खासगी कंपन्याच्या ड्रायव्हरला बोलून खासगी कंपन्याकडून ट्रेनिंग घेऊन पुणे भोसरी जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग सेंटरला कायदेशीर सोडून हे लोक प्रवाशांचा जीव कुठेतरी धोक्यात टाकत आहे आणि कागद पुरवठा दाखवा प्रेस माध्यमासमोर तर दाखवण्यात दाखवत नाही आहे. ही जी प्रथा आहे, प्रथा आम्ही चालू देणार नाही. आम्ही नियमाची पायमल्ली करणार नाही, कारण की नियमाची पायमल्ली प्रशासन करत आहे. आम्ही आजपर्यंत नियमाला सोडलेलं नाही आणि सोडणारही नाही. पण एक लक्षात घ्या, आमचा जीव गेला तरी आम्ही इथून हटणार नाही. प्रवाशांचा जीव आम्ही धोक्यात घेऊ देणार नाही. हा हलका फुलका नाही आहे. प्रवाशांचा जीव हा सर्वाधिक महत्वाचा आहे, ज्याच्यासाठी आपण जगतोय, तुम्ही जगताय. आमचं जीव आणि प्रवाशांच्या भरोशावर आहे. प्रवासी हा आपला दैवत आहे, तुम्ही बोलता दैवत आहे, तुम्ही मारले, मारासाठी पाठवून राहिले. आता बातची आणि चालकाची जबाबदारी घ्यायला सांगितली, त्यांनी या जबाबदारी न स्वीकारता पळ काढलेला आहे. हे चुकीचं आहे आणि पूर्ण पळावर तो म्हणजे एस टीचा तपास करावा आणि याचा मार्ग व्यवस्थित न्यायपालिकेकडून काढावा, हीच विनंती आहे. अहो साहेब, तुम्ही एकच विषय तुम्ही ते बोलत आहे, ही गाडी काढू द्या, गाडी काढू द्या. आणि ह्या गाडीच्या घटनेत कोण जबाबदार राहील? याचं तरी काही करा ना. प्रवाशाचं काय, प्रवाशाचं काय हे सांगा ना. तुम्ही म्हणता प्रायव्हेट संस्थेनी त्याची ट्रेनिंग पूर्ण केली, आमच्या इथे एस टी सी बसमध्ये ट्रेनिंग कंप्लीट होत असते. सरांची बाईट घ्या, सरांची डीसी साहेब आम्हाला जे सांगितलं ते प्रेस माध्यमासमोर काही झाला तर जबाबदारी पूर्ण घेते म्हणून नाही नाही काही झालं तर जबाबदारी तुम्ही घ्या. प्रवाशात गेला काही झाला जबाबदारी तुम्ही घ्या. तुमच्या जीपवर एखादा प्रायव्हेट ड्रायव्हर बसला साइडला निघू शकतो. बरं तुम्ही साइडला चला, सगळे चला साइडला.